टिकटॉक गर्ल पूजा जवान की मौत के मामले में घिरे महाराष्ट्र के मंत्री संजय राठौड़ मंगलवार को लंबे अरसे बाद सार्वजनिक रूप से नजर आए पुणे में पूजा की संदिग्ध अवस्था में मौत को लेकर विपक्ष उनके इस्तीफे की मांग कर रहा है राठौड़ मंगलवार को वाशिम जिले में मंदिर में पूजा करने पहुंचे संजय राठौड़ को समर्थन में बंजारा समाज का जन समुदाय उपस्थित हुआ था कोरोना के चलते इस कार्यक्रम का विरोध हो रहा है महाराष्ट्र के मंत्री राठौड़ यवतमाल स्थित अपनी आवास से सड़क मार्ग से पड़ोसी जिले वाशिम स्थित पोहरा देवी मंदिर गए और वही पूजा अर्चना की यह मंदिर बंजारा समुदाय के लिए बहुत महत्वपूर्ण है और राठौड़ इसी समुदाय से आते हैं मंदिर में बड़ी संख्या में मंत्री के समर्थक उपस्थित थे शिवसेना नेता राठौड़ अपने गृह जिले यवतमाल के प्रभारी मंत्री भी थे महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कुछ दिन पहले फेसबुक के द्वारा जाहिर किया था कि कोरोना संक्रमण के चलते महाराष्ट्र में अगले आदेश तक कोई भी सामाजिक राजनीतिक और धार्मिक कार्यक्रम नहीं होंगे मुख्यमंत्री के आदेश के बाद भी उन्हीं के पक्ष के और मंत्री नियमों का उल्लोघन किया है संजय राठौड़ के इस कार्यक्रम के बाद विरोधकों ने संजय राठौड़ पर कार्रवाई की मांग की है महाराष्ट्र के पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावन कुए ने भी संजय राठौड़ पर कार्रवाई की मांग की है साथ ही उन्होंने कहा कि पूजा जवान मामले में अभी तक कोई कार्रवाई नहीं की है मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संजय राठौर को बचाने की कोशिश कर रहे क्या ये सवाल भी उन्होंने खड़ा किया है महाराष्ट्र के मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहब यानी एक तारखेला सवीस मिनिट महाराष्ट्र जनते संवाद कर विरोधी पक्षा राजकीय पक्षां समर्थन मागितलं की कोविड नाईन्टीन हा वाढू नये याकरता लोकांनी काय करावं विरोधी पक्षांनी काय करावं राजकीय पक्षांनी काय करावं भारतीय जनता पक्षाने वीज दरवाळ विजेची माफी आणि विजेचे कनेक्शन कापले जात असल्यामुळं चोवीस तारखेला जेलबोर ठेवला होता जेलबोर आम्ही परत घेतला मान्य उद्धवजीचा आम्ही मान सन्मान केला आणि काल आपण पाहिलं असाल शिवसेनेचा एक ज्येष्ठ मंत्री ज्येष्ठ नेता एक शक्तीप्रदर्शन करतो दहा दहा हजार लोक रस्त्यावर येतात हे काही बिना बोलण्याने आले का हे शक्ती प्रदर्शन म्हणून आले आहेत तिथले एस पी जाहीर करतात की आम्ही दहा हजार लोक गुन्हे दाखल करू पण संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची गोष्ट एस पी करत नाही मला असं वाटतं या प्रकरणामध्ये फुटबॉल चालू आहे खेळ खेळ चालू आहे कालच्या तर प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने संजय राठोड यांची शक्ती प्रदर्शनाची तयारी केली होती लाल कार्पेट टाकलं गेलं होतं याचा अर्थ या संपूर्ण शक्ती प्रदर्शनाला माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांचा सहकार्य होतं सपोर्ट होता असं मला वाटतं जर सपोर्ट नसता तर कालच संजय राठोड गुन्हा दाखल झाला असता लाल कार्पेट टाकणाऱ्यावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले असते आणि या पद्धतीने पंधरा दिवस मंत्री गायब ठेवणे लोकांचं मन डायवर्ट करणे मग मंत्र्यांना आणणे तर त्या ठिकाणी लाल कार्पेट टाकून स्वागत करणे नैतिकता सुटल्या गेली आहे खरं तर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला पाहिजे होता चौकशी पूर्ण व्हायला पाहिजे होती आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतर मग काय निर्णय घ्यायचा घ्यायला पाहिजे होता पण नैतिकता जिथं उरली नाही तिथं काय बोलावं हा प्रश्न निर्माण झाला आहे कालच्या प्रकरणामध्ये संजय राठोड यांच्यावर जर खरा गुन्हा दाखल झाला तर उद्धव ठाकरे यांचा त्याला पाठिंबा नाही असं दिसेल कालपासनं गुन्हा दाखल तो तो होत नाही याचा अर्थ सरकारचा पुन्हा पाठिंबा आहे या प्रकरणाची चौकशी होत नाही आहे या प्रकरणाशी निगडीत सर्व पुरावे गायब करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यामुळं मला काहीतरी या ठिकाणी लपवाछपवी सुरू आहे मी मान्य उद्धवजीला विनंती करतो की संजय राठोड यांच्या प्रकरणात काल जर एखाद्या जनतेने केलं असतं एखाद्या विरोधी पक्षनेत्यांनी एखादं या ठिकाणी प्रदर्शन केलं असतं किंवा एखादा मोर्चा आम्ही काढला असता तर आमच्यावर तात्काळ गुन्हे दाखल केले असते छोट्या छोट्या प्रकरणात आमच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत कलेक्टर ऑफिसला परवा गेलो गुन्हा दाखल झाला आणि एवढं मोठं प्रदर्शन होते माझं माझाच त्या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे याला सरकारचा आणि उद्धवजी ठाकरे यांचं पूर्ण समर्थन आहे आणि म्हणून हे महाराष्ट्रात सुरू आहे विरोधकों के विरोध के बाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगलवार के रात को अकोला में हुए संजय राठौड़ के कार्यक्रम पर कोरोना नियमों के उल्लंघन की कार्यवाही करने के आदेश दिए हैं। अब ये देखना होगा कि ये कार्यवाही किस पर की जाती है कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट